गणेश जयंती निमित्तानं सगळीकडे धार्मिक कार्यांची धामधूम असताना समाज हितासाठी धार्मिक कार्याबरोबरच सनी प्रतिष्ठान, केस्तन तालुका हवेली आणि आचार्य आनंद ऋषीजी ब्लड बँक पुणे, लायन्स क्लब ऑफ गॅलेक्सी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन गणेश मंदिरांमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणत रक्तदान करून सामाजिक कार्याला हातभार लावला. रात्री मयूर महाराज बोडके आळंदी यांच्या सुश्राव कीर्तनानं आणि महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली. सनी प्रतिष्ठानाचे आधारस्तंभ नितीन गावडे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जो रक्तदात्यांचा रिस्पॉन्स आहे खूप छान आहे आणि शंभर एक रक्तदाने जे रक्तदान करतात हा उपक्रम दरवर्षी वापरला जातो. सनी प्रतिष्ठान आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आम्ही पण खूप आभार मानतो. दरवर्षी आम्हाला आणि जे राष्ट्रीय उत्सव आहे त्यात सहभाग करण्याची आम्हाला प्रत्येक वर्षी केस्तन गावामध्ये सनी प्रतिष्ठान हे मंडळ आम्ही प्रत्येक वर्षी गणेश जयंतीला एक सामाजिक उपक्रम म्हणून विविध कार्यक्रम राबवत असतो. त्यातमध्ये रक्तदान शिबिर घेण्याला आम्ही दरवर्षी प्राधान्य देतो कारण या जगामध्ये रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि जगामध्ये विज्ञान किती पुढे गेलं तरी आपण रक्ताची निर्मिती करू शकत नाही आणि रक्तदान केल्याने पुढील कितीतरी जीव याच्यामुळे वाचले जातात. त्यामुळं प्रतिष्ठान आम्ही बाकी विविध सामाजिक कार्यक्रम बरोबर आम्ही रक्तदानाला प्राधान्य देतो आणि प्रत्येक वर्षी जवळजवळ 100, 150, 200 एवढं रक्तदानाचा आकडा आम्ही या ठिकाणी गाठतो आणि या वर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि असेच विविध कार्यक्रम उपक्रम आम्ही इथून पुढे काळामध्ये गणेश जयंती औचित्य साधून या ठिकाणी येणार आहोत. धन्यवाद. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.